पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये आता कारवाईला वेग आलाय. पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणात एकूण 8 जणांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुण्यामधल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बार मालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 4 कलमं लावण्यात आलेली आहेत. कालच बारच्या टॉयलेटमध्ये ड्रग्जचं सेवन करतानाचा हा प्रकार उघडकीला आला होता आणि या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. तेव्हा आज दुपारी 8 जणांना कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया निलेशकडे, जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाचे तपशील. निलेश, पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये कारवाईला आता एकंदरीतच वेग आलेला आहे. काय काय नेमक्या घडामोडी या संदर्भात आज घडणार आहेत? अनुपमा, खरं तर काल रात्री उशिरापर्यंत हा जो बार आहे तो सील करण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्याने ही जी कारवाई झालेली आहे, ज्या 8 लोकांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांना जे त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो फक्त उशिरापर्यंत बार चालवण्यात आलेला आणि जे परवानगी नसताना जे मद्याची विक्री केलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र ज्या प्रकारे व्हिडिओ समोर आला, हा जे ड्रग्ज घेण्यात आलेला आहे, त्या व्हिडिओची पुष्टी तर अजून झालेली नाही. मात्र त्या गुन्ह्यामध्ये कुणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे. इथं फक्त जे 2 मजले आहेत ह्या बारचे, त्या 2 मजल्यांवर बेकायदेशीरपणे दारू विकली केली जात होती आणि परवाना नसतानाही त्या ठिकाणी मध्यरात्री पार्टी चालू होती. या 2 गुन्ह्यामध्येच गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे ड्रग्ज घेण्यात आलेल्याचा जो व्हिडिओ होता, त्या प्रकरणी कुणावर अजून कारवाई झालेली नाही आणि जे 8 लोक आहेत त्यांना आता शिवाजीनगर कोर्टामध्ये दुपारी सादर करतील. त्यामध्ये 2 मालक आहेत, 5 ज्यांच्याकडून ते चालवा घेतलं आहेत त्यांचा समावेश आहे आणि 2 ऑर्गनायझर आहेत. असे 8 लोकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता तपास सुरू आहे. मात्र याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो व्हिडिओ आहे जो ड्रग्ज घेतानाचा आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अजून कारवाई झालेली नाही आहे. किंबहुना ते कुठून आला, तो व्हिडिओ कुणाचा होता, ते अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. अनुपम, ठीक आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातल्या अपडेट घडामोडी पुण्यामधून जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद.